मित्रांनो, आज आपण अतिशय सोपा लेसन बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण हे पाहणार आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऍप्लिकेशन खूपच इफेक्टिव्हली वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ह आणि अतिशय इम्प्रेसिव्ह असे डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी कसं वापरता येतं. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की डॉक्युमेंट बनवताना आपण नेहमी पहिले टायटलचा वापर करतो. तर टायटल लिहिताना जनरली लोक असं करतात की इथे टायटल लिहितात आणि या टायटलला मग ते बोल्ड करतात किंवा इथून त्याचा साईज मोठा करतात. असं काही न करता अगदी तुम्हाला सोपा प्रकार करायचा आहे की टायटल ऑफ द डॉक्युमेंट असं लिहिल्यानंतर कर्सर इथेच ठेवायचा आणि या टायटल आयकन वरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर हे टायटल येतं. आता एंटरचं बटन दाबलं आपण. आता इथे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लिहायचं आहे, डॉक्युमेंटचा जो मायना आहे, इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शननी आपण सुरुवात केली. आता इंट्रोडक्शन हे तुमचं हेडिंग आहे. याच्यामध्ये हेडिंग 1, हेडिंग 2, हेडिंग 3 असे वेगवेगळ्या प्रकारचे हेडिंग दिले आहे. डॉक्युमेंटमध्ये हेडिंग टाकताना जर आपण सिस्टमॅटिकली हेडिंग 1 च्या खाली हेडिंग 2, म्हणजे हेडिंग 1 जर तुमचे 5-6 असतील किंवा हेडिंग 2 असतील, मग त्याच्या आतमध्ये जर एखादा सेक्शन घ्यायचा असेल आणि तुम्हाला हेडिंग 3 टाकायचं असेल, तशा प्रकारचे वेगवेगळे हेडिंग इथे अवेलेबल आहेत. हेडिंग 1, 2, त्याच्यानंतर सब टायटल, बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. जसं मी आता याला हेडिंग 2 घेतो. हेडिंग 2 घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचा कलर बदलून जातो आणि ते मोठं होतं. त्याच्यानंतर खाली मी काहीतरी लिहिलं, समजा मी इथे पेस्ट करतो आहे एक आपल्या ई पाठशाळेचा जो रिपोर्ट आहे त्याचा मी एक कॉपी पेस्ट करतो आहे, 2 पॅरेग्राफ. त्याच्यानंतर आता मला जर असं वाटलं की ही जी काही स्टाईल मी या डॉक्युमेंटला दिली आहे ही मला बरोबर वाटत नाही आणि याचं मला कलर कॉम्बिनेशन बदलायचं आहे, तर त्याकरता तुम्ही इथे चेंज स्टाईल वर क्लिक करा. हे स्टाईल सेट्स दिलेले आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे काही बनवलेले आहेत. तसं सध्या तुम्हाला माहिती आहे की जो आपला ई पाठशाळेचा रिपोर्ट आहे तो मी या स्टाईलमध्ये बनवलेला आहे. तर अशा बाय डिफॉल्ट तुमच्या मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ऍप्लिकेशन मध्ये बऱ्याच फाईल्स असतील. फॅन्सी स्टाईल आहे, फॉर्मल स्टाईल आहे. ही फॉर्मल स्टाईल खूपच सुंदर आहे आणि याच्यामध्ये आपलं जे डॉक्युमेंट आहे, ज्यावेळेला तुम्ही गव्हर्नमेंट सोबत वगैरे कम्युनिकेट करता त्यावेळेला जर हा फॉर्मॅट वापरला, ही स्टाईल वापरली, कोणती स्टाईल आहे ही, फॉर्मल नावाची स्टाईल, ही अतिशय ऍप्रिसिएट केली जाते. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आता हे जे इंट्रोडक्शन आपलं एक हेडिंग आलं, आता इथे तुम्हाला दुसरे हेडिंग द्यायचं आहे. मात्र हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर आता दुसरे हेडिंग आपण इथे दिलं की समजा रिपोर्ट ऑन ऑफ गुगल क्लासरूम्स. इथे एंटर मारलं मी आणि आता इथे मी काहीतरी पॅरेग्राफ टाइप केला. फॉर एक्झाम्पल मी आता तोच पॅरेग्राफ इथे कॉपी पेस्ट करतोय. आता या रिपोर्ट ऑफ गुगल क्लासरूमच्या आतमध्ये मला एक दुसरं हेडिंग टाकायचं आहे. तर नॅचरली मी जसं इथे हेडिंग 2 घेतलेलं आहे, तर आता मी इथे हेडिंग 3 देईल. हेडिंग 3 दिल्याबरोबर बघा त्याची स्टाईल बदलली. स्टुडंट्स क्लासरूम्स, त्याच्या खाली मी काहीतरी लिहिलं. आणि आता इथे मला अजून एक लिहायचं आहे, दुसरं हेडिंग, जे ऍक्च्युअली रिपोर्ट ऑफ गुगल क्लासरूमच्याच अंडर येत आहे. याला हेडिंग 3 नाव दिलं मी, टीचर्स क्लासरूम. मग याच्यामध्ये मी माहिती टाकली, टेबल फॉर्मॅट वगैरे जो काही टाकायचा आहे तो. अशा प्रकारे आता टीचर्स क्लासरूमच्या आतमध्ये जर का मला आणखीन काही महत्वाची गोष्ट टाकायची आहे हेडिंगच्या फॉर्ममध्ये, तर मला हेडिंग 4 देता येतं. हेडिंग 4 हे टीचर्स क्लासरूमच्या आतमधलं हेडिंग आहे. जसं मी इथे लिहिलं
names of the teachers who joined this classroom. मग आता इथे मी नावं टाकू शकतो. जसं आता मला बुलेटिंग करायचं आहे, म्हणजे नंबर 1 2 3 4 असं करायचं आहे, तर जी सोपी आयडिया अशी आहे की फक्त 1 टाइप करा, डॉट द्या आणि स्पेस बार एकदा प्रेस करा, लगेच इथे 1 येईल. आता मी इथे आपले प्रिन्सिपॉल साहेबांचं नाव लिहितोय, डॉक्टर व्ही डी नानोटी. आता नंबर 2 दुसरं मी नाव लिहिलं, डॉक्टर आमले मॅडम. नंबर 3 डॉक्टर जोशी मॅडम. तर अशा प्रकारे मी नंबर ऑफ टीचर्स याच्यामध्ये दाखवू शकतो. आता हे झाल्यानंतर आपल्याला जर वाटलं की नाही मला हे डॉक्युमेंट जे आहे याची पुन्हा स्टाईल बदलायची आहे, तर तुम्ही वारंवार जशी पाहिजे तशा पद्धतीने इथे स्टाईल बदलू शकता. मॅन्युस्क्रिप्ट आहे, मॉडर्न आहे, ही मॉडर्न स्टाईल सुद्धा चांगली आहे. त्याच्यामध्ये आपलं डॉक्युमेंट कम्प्लीट डॉक्युमेंटची स्टाईल ऑटोमॅटिकली बदलून जाते, म्हणजे प्रत्येक वेळी एक एक वर्ड तुम्ही सिलेक्ट करा, त्याला त्याचा फॉर्मॅट बदला, हे करायची गरज नाही. पूर्ण डॉक्युमेंटचे स्टाईल एकदम बदलू शकते. पिंक स्टाईल मी स्वतः जनरेट केलेली स्टाईल आहे, सिम्पल स्टाईल आहे. सॉल्ड अनसॉल्ड प्रॉब्लेम बुकलेट्स आहेत माझे, त्याच्याकरता मी स्टाईल बदलली आहे. याच्यामध्ये मी फॉन्ट्स बदललेले आहेत. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल आहे, ही ट्रॅडिशनल स्टाईल सुद्धा खूप चांगली आहे. या स्टाईल्स मुळे आपल्याला आपल्या डॉक्युमेंटला एकदम इम्प्रेसिव्ह बनवता येतं. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2003 मध्ये जे होतं ते अगदी जुन्या काळचं, त्यानंतर 2007 मध्ये जे मायक्रोसॉफ्ट वर्ड होत त्याची सुद्धा याच्यामध्ये स्टाईल दिलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या स्टाईल्स तुम्ही वापरू शकता. आता आणखी एक शेवटचा पॉइंट सांगतो, तो अतिशय महत्वाचा आहे. मी तुम्हाला मागे ग्रुपवर सांगितलं होतं, आपल्या सिनियर कॉलेजच्या ग्रुपवर, की तुम्ही ज्या वेळेला डॉक्युमेंट बनवता, आता मी या डॉक्युमेंटची स्टाईल पहिले बदलून घेतो, सिम्पल स्टाईल करतो. आता ज्या वेळेला तुम्ही डॉक्युमेंट बनवता त्यावेळेला इथे तुमचं नाव लिहिणं आवश्यक आहे. नाव लिहिल्यानंतर मला सुद्धा ते सोपं जातं सर्च करायला, आणि एक्झॅक्टली ते डॉक्युमेंट कोणाचं आहे, कोणत्या टीचरनी आपल्याला नोट्स दिले आहेत, एमसीक्यू पेपर्स आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत, ते समजायला विद्यार्थ्यांना सुद्धा सोपं जातं. त्याकरता एक डॅश द्या, स्पेस बार टाका आणि इथे तुमचं नाव लिहा. याला जर बोल्ड करायचं असेल तर तुम्ही बोल्ड करू शकता अशा प्रकारे. या गोष्टी आपल्याला माहितीच आहे. आता शेवटची गोष्ट जी करायची आहे की तुम्हाला जर याला वॉटरमार्क टाकायचं आहे, म्हणजे या डॉक्युमेंटची मोनोपोली तुम्हाला मेंटेन करायची आहे, त्याकरता पेज लेआउटवर क्लिक करा आणि इथे वॉटरमार्क आहे याच्यावर जाऊन कस्टम वॉटरमार्क वर क्लिक करा. त्यानंतर टेक्स्ट वॉटरमार्क वर क्लिक करा आणि इथे आपल्या कॉलेजचं नाव लिहा. जर तुमचं पर्सनल डॉक्युमेंट असेल तर तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता. त्याच्यानंतर इथे जो फॉन्ट हा पार्ट दिलेला आहे ह्याच्यामध्ये जनरली मी स्वतः एरियल ब्लॅक नावाचा फॉन्ट घेतो, कारण तो दिसायला खूप चांगला असतो वॉटरमार्कच्या कंडिशनमध्ये. त्यानंतर याची जी साईज आहे ती जनरली 36 ठेवायची, कारण आपल्या कॉलेजचं नाव जरा लांब असल्यामुळे, लेंथ जास्त असल्यामुळे याचा साईज छोटा ठेवायचा आणि मग ओकेचं बटन दाबायचं. बघा हे इथे वॉटरमार्क तयार झाला. आता असं डॉक्युमेंट ज्या वेळेला आपण कुठेही पब्लिश करतो त्यावेळेला याची मोनोपोली आपल्या कॉलेज सोबत जोडल्या जाते आणि मग हे डॉक्युमेंट कोणीही पण कॉपी करू शकत नाही, कारण कॉपी केल्यानंतर हा जो वॉटरमार्क आहे हा कधीही काढता येत नाही. तर मित्रांनो, हे जे बेसिक आयडियाज आहेत आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड मधल्या, या तुम्हाला वापरता येतील. त्याच्यानंतर हे जे मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट आहे याचं सिम्पली जे काही तुम्ही डॉक्युमेंट बनवलं आहे हे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्येही कन्वर्ट करता येतं. त्याकरता तुम्हाला या स्टार्ट बटनवर क्लिक करायचं, प्रिंटवर क्लिक केलं, इथे जनरली आपल्या प्रिंटर दिलेला असतो, जर तुमच्याजवळ प्रिंटर असेल तर इथे एक दुसरा ऑप्शन आहे मायक्रोसॉफ्ट प्रिंट
टू पीडीएफ, याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर हे डॉक्युमेंट ऑटोमॅटिकली पीडीएफ फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होतं. ओकेचं बटन दाबलं. आता मी इथे माय डॉक्युमेंट असं नाव टाईप केलं या फाईलचं. माझं तुम्हाला याबद्दल हेही एक सांगणं आहे की ज्यावेळेला तुम्ही मला फाईल पाठवता त्यावेळेला ती फाईल जास्त मिनिंगफुल फाईल नेम देऊन जर पाठवली तर मला सुद्धा ते एडिट करायला आणि अपलोड करायला सोपं जातं. इथे सध्या मी माय डॉक्युमेंट हे नाव दिलेलं आहे आणि सेव्ह केलं. आता याची फाईल आपल्या माझ्या डेस्कटॉप वरती तयार झाली, माय डॉक्युमेंट डॉट पीडीएफ. आता मी याला जर ओपन केलं तरी फाईल इथे दिसेल आपल्याला. आता ही पीडीएफ फाईल आहे. आता या पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला काही बदल करता येत नाही कारण ही हायली प्रोटेक्टेड फाईल तयार झालेली आहे. अशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट वर्डचा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता. प्रयत्न करा. तुम्हाला काही डिफिकल्टीज असल्या तर त्या गुगल क्लासरूम वरती तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.